व्यापारी वर्गाने काही ठिकाणी बंद केलेलं आहे, पण माझं त्यांना आव्हान आहे की जीवनावश्यक वस्तूचे कोणतेही दुकान आपण बंद करू नका, कारण एका भागाच्या जीवनावश्यक वस्तूचे दुकानं बंद केले तर लोक दुसऱ्या भागात जातील, तिथे गर्दी होईल आणि नव्यानं समस्या निर्माण होतील. त्यामुळे मेडिसिनचे शॉप्स असतील, किराणा मालाचे दुकानं असतील, भाजीपाला असेल, दूध असेल, तर अत्यावश्यक सेवेमधले जे काही दुकानं आहे कुठल्याही दुकान बंद करू नये असं माझी सर्वांना विनंती आहे. आणि स्वयंस्फूर्तीने जर कोणी घराच्या बाहेर पडणार नसेल तर त्याचं आपण स्वागत करतो, कारण प्रसार रोखण्यामध्ये लोकांचा वावर हाच जास्त महत्वाचा आहे. लोक खूप बाहेर पडत आहे त्यामुळेच, आणि लोक मास्क वापरत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, त्यामुळेच अडचणी येत आहे. पण तू असं जर स्वतःहून कोणी नियंत्रण घालत असेल तर त्यांनी करावं, पण त्यांनी जीवनावश्यक कुठल्याही वस्तूचं दुकान बंद करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे. 24 तास काम करतायत, त्यांना विश्रांती मिळत नाही, वस्तुस्थिती आहे, आणि त्यांचं कार्य जे आहे ते वाखाणण्यासारखं आहे. खऱ्या पद्धतीने ते काम करताय, हे करत असताना त्यांना मदतीची आता गरज आहे. म्हणून आपण काही सिव्हिल हॉस्पिटलमधनं ज्या ट्रेनी नर्स आहे त्यांना आपण आता घेतो आहे, काही तिकडे MPW आहे ट्रेनिंगमधले त्यांना आपण घेतो आहे. इतर 200 लोकांची भरती आपल्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमार्फत आपण करतो आहे, त्यातले 35 लोक आपल्याकडे हजर पण झालेले आहेत, उरलेले पण आपल्याकडे हजर होतील, आणि आपण आणखीन मॅनपॉवर कशी वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की मॅनपॉवर वाढली की आपले जे कर्मचारी कंटिन्युअस काम करताय यांना काही प्रॉब्लेम आपला रिलीफ देणं शक्य होईल. त्याचं मुख्य कारण आपल्या कल्पना आहे की मार्केट यार्डमध्ये जे लोक जात आहेत आणि मार्केट यार्डमधले ड्रायव्हर्स मुंबई आणि इतर भागात जातात, तिथून काही आले ते पॉझिटिव्ह झाले, त्यांच्यामुळे व्यापारी झाले, हमाल झाले, आणि तिथे काम करणारे जो काही वर्ग आहे हा फुलेनगर रामनगरमधला आहे, आणि मग हे लोक तिथे पॉझिटिव्ह होते. पण आपल्या कल्पना आहे की भाजीपाला ही सुद्धा फार महत्वाची जीवनावश्यक गोष्ट आहे. शेतकऱ्यांचं मालाची विक्री होणं आणि इथे जमा झालेला जो काही भाजीपाला आहे हा मुंबईला पाठवणं पण तितकंच महत्वाचं आहे, का त्याही जनतेला भाजीपाल्याची गरज आहे. म्हणून आपल्या मार्केट कमिटी बंद करणं योग्य होणार नाही, परंतु मार्केट कमिटीचं नियोजन करणं, तिथे आज जे काही मला ते स्थानिक आमदार पण भेटले, तिथले नगरसेवक पण भेटलेले आहेत, त्यांनी काही सजेशन दिलेले आहेत. मार्केट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी उद्या मी चर्चा करेल त्यांच्याशी, आणि त्यातले काही अंमलबजावणी करून आपल्या गर्दी कशी कमी करता येईल त्याचं आपण निश्चित नियोजन करू. या भागामध्ये सर्वेक्षण पथकही आपण आता कार्यरत केलेले आहेत. तिथल्या पदाधिकाऱ्यांनी मला आश्वस्त केलं आहे की प्रत्येक पथकाबरोबर ते त्यांचे महिला किंवा पुरुष कार्यकर्ते जे आहेत, महिला पथकाबरोबर महिला कार्यकर्ते ते देणार आहेत, म्हणजे आणखीन पथकांना मदत होणार आहे. आणि त्यातून मग आपण ज्यांना तपासणी करायची गरज आहे त्यांची तपासणी करू, ज्यांचं टेस्टिंग करायची गरज आहे त्यांचं टेस्टिंग करू, आणि हे नियंत्रणात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.